हॉटेलचं नाव अमृतुल्य. या हॉटेलमधला मी एक वर्कर आहे. असे 5 वर्कर आहेत आमचे. आमची सेवा ही फक्त कॉलवर आहे. एक कॉल केल्यास आम्ही कुठेही कोणत्याही ठिकाणावर जर ऑर्डर असली आमची तर आम्ही कुठेही येतो. ते शेतात असू दे, कोणत्या एक वाडी असू दे, ना कुठं पण कोणत्याही ठिकाण असू दे. कमी साधारणतः 5 ते 3-4-5 किलोमीटर किती पण असू दे, 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर कोणतेही ठिकाण असू दे, तिथं आपण तात्काळ सेवा उपलब्ध करून देतो. सध्या कोरोनाचा काळ आहे, मग त्याच्यासाठी काय तुम्ही काळजी काय घेताय का त्याची? हो ना, आम्ही सॅनिटायझर सोबत ठेवलेला आहे. मशीन एक आणलेली आहे मशीन, आणि करोनाचं चेक करण्यासाठी हार्टबीटचं ते एक आणलेलं आहे. पुन्हा करोना टेस्टची मशीन एक आणलेली आहे. ते चेक केल्याशिवाय आमचा चहा दिला जात नाही. सध्याच्या या घडीमुळे ही पथ्ये पाळली जात आहेत. मास्क, सॅनिटायझर, ग्लव्स या सर्व वस्तूंचा वापर करून स्वतःची काळजी आणि इतरांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? याच्या आधी या करोनामुळे थोडाफार रिस्पॉन्स कमी झाला आहे, पण ग्राहकाचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ सेवा देता हीच मोठी गोष्ट आहे. हो, नक्कीच परवडेबल आहे. जर तो टेक्निकनं आणि जर व्यवस्थित जर केला आणि तर ते व्यवस्थित आखणी करून जर केला तर खूपच परवडेबल आहे. त्याच्यात तोटे पण आहेत आणि फायदे पण आहेत. बरं, तुम्ही हा पार्सलचा व्यवसाय कशा पद्धतीने करता सध्या? पार्सलचा व्यवसाय एक सध्या इलेक्ट्रिकल गाड्या घेतलेल्या आहेत. 5-6 मुलं आहेत वर्कर आहेत. त्यांचं जेवणाचं आणि नाश्त्याचं पण आपणच बघतो. त्यांना आपण कुठं जाऊ देत नाही. जे काय त्यांचे सिक्युरिटी आहे, मास्क आहेत, हँडग्लोव्ज आहेत, पुन्हा मशीन आहेत, त्यांना असे कोविड दिलेले आहेत. त्यांना सगळं किट दिलेलं आहे की जेणेकरून पुढे कस्टमरला देताना पण ते चेकिंग करून पूर्ण सगळ्या गोष्टी स्वतःही सेक्युअर राहायचं, दुसऱ्याला पण सेक्युअर करायचं. बरं, किती परिसरामध्ये तुम्ही हा चहाचं पार्सल? 8-9 किलोमीटरपर्यंत आपण वाडी, वस्ती, बान, शेत सगळीकडे आपण पोच करतो. कधीपासून ही पार्सल? एक जवळपास आत्ता पाठीमागं जसं आपलं कोरोना झालेलं आहे, 1 वर्ष झालं, ह्या 1 वर्षापासून आमचं हेच चालू आहे. पार्सलचं तुमच्या लक्ष म्हणजे कसं आलं तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा पार्सल सेवा चालू करावी? ह्याच्यामध्ये काय झालं, अमृतुल्याचा आहे आमचा एक 10 रुपयाला चहा आहे, आणि खेडेगावात जर टाकायचं झालं तर तो 5 रुपयाला विकायचा आणि कस्टमरपर्यंत पोच करायचा. हा पण एक मोठं चॅलेंज होतं आणि ते आपण कस्टमरला प्रोव्हाइड करून जास्त क्वांटिटी ॲटोमॅटिक आपल्या होत होत्या. त्यामुळे जास्त टार्गेट कम्प्लीट झालं की माझं ते म्हणजे प्रॉफिटेबल राहत होतं. आता हे तुम्हाला प्रॉफिटेबल आहे का किंवा कशा पद्धतीने प्रॉफिटेबल आहे ते? प्रॉफिट आहे नक्की त्याच्यामध्ये, कारण की आमचे आम्ही सकाळी जे आमचं टीम वर्क आहे. जनरली तुमचा दिवसाचा खर्च किती होतो आणि धंदा व्यवसाय किती होतो तुमचा? दिवसाचा खर्च 10% आणि कंपनीचा खर्च वजा करून 45-50% आरामशीर मार्जिन राहू शकतं. इतर हॉटेल व्यावसायिकांना तुम्ही काय सांगाल? इतर व्यावसायिकाला सांगायचं झालं तर मी तर फक्त चहाच विकतो, तर बाकीचे व्यवसाय त्यांनी न खचून जात आहे ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. सरकारचे नियम पाळून, COVID-19 नियम पाळून ते घरपोच सुविधा देऊ शकतात, जेणेकरून वडापाव आहे, बाकीचे नाश्त्याचं आहे, आणखी किराणा आहे, आणखी बऱ्याच काय अशा छोट्या गोष्टी आहेत की ते पोच करू शकत नाही. आत्ता उन्हाळा चालू आहे, रसवंती पण आहे, ते पण पोच करू शकतात, पण ते न खचून जातात. त्यांच्या दिमागाने त्यांनी मार्केटच्या बाहेर पाडावं आणि लोकांपर्यंत पोच करावं. नाव काय तुमचं?